कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आज जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं करण्यात आली संघटनेनं यावेळी शासनानं मागण्यांची दखल घेतली नाही तर भविष्यात आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशारा दिला पंतप्रधान पोषण आहार शक्ती योजना सध्या दयनीय अवस्थेत आहे या योजनेचं अनेक शाळांमधलं काम बंद आहे शासनाचं चुकीचं आणि अनियमित धोरण त्याला जबाबदार असून त्यामुळे शाळेतील विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहत आहेत त्यामुळे योजनेच्या मूळ उद्देशाला धोका निर्माण झाला असून धान्यपुरवठ्यामधील अनियमितता तात्काळ थांबवावी त्याचबरोबर धान्यपुरवठा आदल्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत मिळावा यासह इतर विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीनं आज जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं करण्यात आली शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्यांना वेळेवर बिलं मिळत नसल्याबद्दलही यावेळी तीव्र नाराजी व्यक्त करत मागण्यांची दखल घेतली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आजच्या निदर्शनांमध्ये संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य ए बी पाटील निवेदिता वासमकर तानाजी कुंभार संतोष देसाई यांच्यासह सदस्यांनी सहभाग घेतला